खूपदा काय होतं की आपण रूम चेंज करतो, रेंटवर राहत असलो तर किंवा फ्लॅट चेंज करतो, अशा वेळेस आपल्याला नवीन ठिकाणी रूम आवडते पण टॉयलेट थोडंफार खराब असतं, पिवळं डाग पडलेले असतात. किंवा आपण जर बाहेरगावी असलो आणि जर पुरुष मंडळी घरात असेल तरी देखील त्यांच्या याने जास्त स्वच्छ होत नाही आणि ते नंतर ना पिवळं पडलं जातं. अशा वेळेस काय करायचं तर साफ करण्यासाठी मी आज तुमच्याबरोबर 3 अशा ट्रिक्स शेअर करणार आहे जेणेकरून तुमचं टॉयलेट देखील चमकायला लागेल. पण सुरुवात करण्याआधी व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. घरातल्या साफसफाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते ते टॉयलेट स्वच्छ करणं. जर टॉयलेट स्वच्छ असेल तरच संपूर्ण घर चकचकीत स्वच्छ राहतं आणि घरात प्रसन्न वातावरण देखील आपल्याला अनुभवायस मिळतं. जर बाथरूम टॉयलेटमध्ये दुर्गंध येत असेल तर घर कितीही स्वच्छ करा, काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं आणि आपल्याला तो फील येत नाही घर स्वच्छ असल्याचा. टॉयलेटमधील बॅक्टेरिया इंटिमेट हायजीन खराब करू शकतात. खास करून जेव्हा घरात लहान मुलं असतात तेव्हा टॉयलेटच्या सीटवर युरिनचे डाग तसेच राहतात आणि मग ते टॉयलेटचा वास यायला चालू होतं आणि टॉयलेट खराब होतं. वेस्टर्न सीट असेल तर खूप जास्त त्रास होतो. अशा वेळेस पिवळे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही काय सोपे उपाय करू शकता हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा नंबर 1, हायड्रोजन पेरॉक्साईड. आता हायड्रोजन पेरॉक्साईड हे एक सुरक्षित आणि इफेक्टिव्ह जंतुनाशक आहे. अर्धा कप हायड्रोजन पेरॉक्साईड टॉयलेट क्लीन म्हणजे टॉयलेटमध्ये 30 मिनिटांसाठी टाकायचं, नंतर ब्रशने थोडंसं घासून नंतर फ्लश करून टाकायचं. त्यामुळे टॉयलेट क्लीन आणि स्वच्छ दिसेल. याशिवाय युमिस स्टोन पाण्यात भिजवा, डाग निघेपर्यंत हळुवारपणे स्क्रब करा आणि नंतर ना स्वच्छ धुण्यासाठी फ्लश करा. नंबर 2, ग्लिसरीन. त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाणारं ग्लिसरीन वापरून तुम्ही देखील टॉयलेटची साफसफाई करू शकता. आधी आपण फरशी पुसण्यासाठी देखील ग्लिसरीनचा वापर केलेला आहे जेणेकरून तुमच्या फरशीला एक चमक मिळते. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा. आता ग्लिसरीन तुमची बाथरूमची साफसफाई करू शकतो. यात तुम्हाला थोडं कोल्ड्रिंक मिसळावे लागेल. कोल्ड्रिंक आणि ग्लिसरीन दोन्ही मिसळून टॉयलेट सीटवर लावल्यानंतर ना काही वेळ तसंच ठेवा. अर्ध्या तासानंतर ना या मिश्रणावर पाणी घाला, तुम्हाला डाग निघालेले दिसून येतील. जर तुम्हाला तरीही डाग निघालेले असतील तर ब्रश नसतील तर ब्रशच्या मदतीने टॉयलेट थोडंसं घासून काढा, एकदम क्लीन होऊन जाईल. नंबर 3, टूथपेस्टने टॉयलेट सीट स्वच्छ करा. टूथपेस्ट एक फक्त दात स्वच्छ करता येत नाही तर तुम्ही इतरही वस्तूंची साफसफाई करू शकता. टॉयलेट सीट साफ करण्यासाठी लोक टूथपेस्टचा आधार घेतात. टूथपेस्ट ब्रशच्या मदतीने पूर्ण सीटवर लावा आणि रात्रभर तसंच ठेवून त्यानंतर सकाळी पाणी घालून टॉयलेट स्वच्छ करा. तुमचं टॉयलेट एकदम क्लीन होऊन जाईल. नंबर 4, क्लिनिंग टॅबलेट. बाजारात मिळणाऱ्या क्लिनिंग टॅबलेट्सचा वापर करून देखील तुम्ही टॉयलेट सीट स्वच्छ करू शकता. यामुळे बॅक्टेरियापासून सुटका मिळण्यासही मदत होईल. आठवड्यातून एकदा तुम्ही या टॅबलेटचा वापर करू शकता. यामुळे पॉटमधून येणारा दुर्गंध कमी होईल. हायजीनसाठी या सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे. जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच पाहता येईल.